माझे फोटो वापरणाऱ्यांविरोधात मी कोर्टात जाणार असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिलाय. अजित पवार गटाच्या वेगवेगळ्या बॅनरवर शरद पवार यांचाही फोटो बऱ्याचदा दिसतोय आणि त्याच गोष्टीवर शरद पवार यांनी आता आक्षेप घेतलाय आणि माझे फोटो जे कोणी वापरत आहेत त्यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. आम्ही त्याच्यासाठी कोर्टात जातोय. तर काल मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना या शब्दात टोला लगावलाय. देशातलं चित्र मोदी सरकारला अनुकूल नाही असाही दावा शरद पवार यांनी केलाय. कालच्या 15 ऑगस्टच्या दिल्लीच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करतील, पण त्याचा उल्लेख करण्याच्याऐवजी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं असं दिसतंय आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईन. देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येऊन सांगितलं, ते आले पण त्या पदावर आले नाहीत, त्याच्या खालच्या पदावर आले. आता हा आदर्श त्यांनी घेऊन आता हे कोणत्या पदावर यायचा त्यांनी विचार केला आहे हे मी आज सांगू शकत नाही, पण त्यांना नॉर्थ ईस्टमधलं संकट महत्त्वाचं वाटत नाही. मी पुन्हा कसा येईन यासंबंधीची चिंता त्यांना अधिक वाटते आणि त्यामुळं आज त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी ही त्या ठिकाणी जावं, नॉर्थ ईस्टमध्ये लोकांना विश्वास द्यावा, पण हे त्यांना काही महत्त्वाचं वाटलं नाही. त्यापेक्षा मध्य प्रदेशमध्ये किंवा अन्य ठिकाणी निवडणुकीच्या तयारीच्या सभा घेणं हे त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं आणि मणिपूर आज त्या ठिकाणी आग लागलेली आहे, हल्ले होत आहेत, स्त्रियांच्या अभिवृद्धीचे धिंडवडे निघत आहेत, त्या स्त्रियांची धिंड काढली जाते ज्यांच्या हल्ले केले, आणि या सगळ्याकडं मोदी सरकारची भूमिका ही बघायची भूमिका आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या संबंधी एकत्रित विचार करून एक वेगळं जनमत तयार करण्याची आज राष्ट्रीय आवश्यकता आहे. ही भूमिका इंडियाच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळेजण मांडत आहोत. आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे तो भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सरकारी आणि त्यांचे राज्यकर्ते यांची भूमिका देशातल्या सगळ्या समाजांच्यामध्ये एक वाक्यता ठरवण्याच्यासाठी अपेक्षित होती. त्याऐवजी समाजामध्ये, धर्मामध्ये, विविध भाषिकांच्यामध्ये विभाजन कसं होईल, कटुता कशी वाढेल यासंबंधीची भूमिका ते घेतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.